हॅलो एव्हरीवन, आज आपण ईमेल आयडी कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत. ईमेल आयडी क्रिएट करण्यासाठी वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. फॉर एक्झाम्पल, जीमेल, याहू, रेडिफमेल, एक्सेट्रा. आज आपण गुगलने प्रोव्हाइड केलेल्या जीमेल सर्व्हिसचा यूज करून स्वतःचा ईमेल आयडी क्रिएट करणार आहोत. ईमेल आयडी क्रिएट करण्यासाठी बेसिकली दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिलं म्हणजे इंटरनेट आणि दुसरं म्हणजे वेब ब्राउझर. वेगवेगळ्या प्रकारचे वेब ब्राउझर अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर. या ठिकाणी मी गुगल क्रोम ओपन करते. वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर वेब ब्राउझरच्या ऍड्रेस बारमध्ये तुम्हाला www.gmail.com हा ऍड्रेस टाईप करायचा आहे. www.gmail.com टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करा. एंटर केल्यानंतर तुम्ही जीमेलच्या वेब पेजला रिडायरेक्ट व्हाल. या वेब पेजवरती तुम्ही बघू शकता तीन ऑप्शन्स आहेत, फॉर वर्क, साइन इन आणि क्रिएट अन अकाउंट. आपण पहिल्यांदाच आपलं अकाउंट क्रिएट करत आहोत म्हणून आपण क्रिएट अन अकाउंट या बटनवरती क्लिक करणार आहोत. तुम्ही बघू शकता या वेब पेजवरती दोन ठिकाणी क्रिएट अन अकाउंट बटन आहे. वरती टॉपला उजव्या साईडला आणि बॉटमला लेफ्ट साईडला क्रिएट अन अकाउंट सेम बटन आहे. कोणत्याही एका बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्ही गुगल अकाउंटच्या वेबपेजला रिडायरेक्ट व्हाल. क्रिएट युअर गुगल अकाउंट हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम, तुमचं जे काही आडनाव आहे ते आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाईप केल्यानंतर मला बाय डिफॉल्ट गुगलने एक युझर नेम सुचवले आहे, पण मला ते युझर नेम नको आहे म्हणून मी ते डिलीट करेन आणि मला हवे असलेले युझर नेम मी त्या ठिकाणी टाईप करेन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुगलने मला काही ऑप्शन्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यापैकी सुद्धा एखादा ऑप्शन मी घेऊ शकते. सो या ठिकाणी मी कल्याणी लोंढे 8 हा ऑप्शन घेते. तुम्हाला हवं असलेलं युझरनेम तुम्ही घेऊ शकता. युझरनेम टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तुमचं अकाउंट ओपन करण्यासाठी पासवर्ड नेसेसरी आहे. युझरनेम क्रिएट करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे युझरनेम हे फक्त लेटर्स, नंबर्स आणि डॉट यांचा वापर करूनच बनवले जाते. युझरनेममध्ये स्पेशल सिम्बॉल्स अलाउड नाही आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पासवर्ड. पासवर्ड क्रिएट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासवर्ड हा 8 पेक्षा जास्त लेंथचा असावा. त्याच्यामध्ये सुद्धा कॅरेक्टर्स, लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉल यांचे कॉम्बिनेशन असावे. या ठिकाणी मी माझा पासवर्ड तयार करतेय. पासवर्ड टाईप केल्यानंतर पुन्हा सेम पासवर्ड तुम्हाला पुढच्या कन्फर्मच्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. पासवर्ड इज जस्ट लाईक अ की. जसं एखाद्या कुलूप उघडण्यासाठी आपल्याला कीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे एखादं अकाउंट ओपन करण्यासाठी युझरनेम टाकल्यानंतर ते ओपन करण्यासाठी आपल्याला पासवर्डची आवश्यकता असते. पासवर्ड टाईप केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्मच्या नेक्स्ट पेजला रिडायरेक्ट व्हाल.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझं यूजर नेम डिस्प्ले झालेलं आहे कल्याणी लोंढे 8@gmail.com. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोन नंबर टाकायचा आहे, पण तुम्ही बघू शकता फोन नंबरच्या पुढे कंसात ऑप्शनल शब्द आहे, म्हणजेच जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही फोन नंबर टाका, अदरवाईज फोन नंबर नाही टाकला तरी चालेल. नेक्स्ट टॅब आहे रिकवरी ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेस हा सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुमचा अजून एखादा ईमेल ॲड्रेस असेल तर तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, म्हणजेच जर तुमच्या गुगल अकाउंटला काही प्रॉब्लेम आला, काही नोटिफिकेशन असेल, तर ते तुमच्या मोबाईलला किंवा दुसऱ्या ईमेल ॲड्रेसला रिडायरेक्ट केले जातील. या ठिकाणी मी माझा दुसरा ईमेल ॲड्रेस टाईप करते. ईमेल ॲड्रेस सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास टाका, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे, तुमची जी काही मंथ असेल तो सिलेक्ट करा, डे सिलेक्ट करा, बर्थ इयर सिलेक्ट करा. बर्थ डेट टाकल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रायव्हसी अँड टर्म्सच्या पेजला रिडायरेक्ट व्हाल. एकदा सर्व टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घ्या. टर्म्स अँड कंडिशन्स वाचून झाल्यानंतर आय ॲग्री बटनवरती क्लिक करा. प्रोसेसिंग होत आहे, तुम्ही वरच्या साईडला बघू शकता, थोडासा वेळ लागेल. प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जीमेल अकाउंट ओपन झालेलं असेल. तुम्ही बघू शकता वेलकम चा डायलॉग बॉक्स आलेला आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करा. तुम्हाला व्ह्यू चूज करण्यासाठी तीन ऑप्शन्स आहेत, डिफॉल्ट, कम्फर्टेबल आणि कॉम्पॅक्ट. सध्या तरी आपण डिफॉल्ट व्ह्यू सिलेक्ट करणार आहोत. ओके बटनवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपला ईमेल आयडी क्रिएट झालेला आहे. जीमेलची सर्व्हिस यूज करून आपण स्वतःचा ईमेल आयडी क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला जीमेलमधून साइन आउट व्हायचे असेल तर लगेच तुम्ही क्रॉस बटनवरती क्लिक करू नका. साइन आउट होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता के नावाचा एक सिम्बॉल आलेला आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन आउट नावाचं ऑप्शन आहे. प्रत्येक वेळेस जीमेल अकाउंटमधून बाहेर पडताना किंवा तुमचा ईमेल आय डी क्लोज करताना साइन आउट बटनचा यूज करा. डायरेक्ट क्रॉस बटनवरती क्लिक करून तुमचं अकाउंट क्लोज करू नका. सो ह्या ठिकाणी मी अकाउंटमधून बाहेर येते, त्यासाठी साइन आउट बटनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने कल्याणी लोंढे 8@gmail.com या नावाचा ईमेल आय डी तयार झालेला आहे. याच्यामध्ये कल्याणी लोंढे 8 हे माझं युझर नेम आहे, gmail.com हे माझे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. पुढील व्हिडिओ आपण जीमेलचे सर्व काही फीचर्स बघणार आहोत. थँक्यू.